दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथील समाधान आगविले या तरुणाचा खून करणाऱ्या 9 अज्ञात आरोपींना 48 तासात जेरबंद करण्यास घोटी पोलिसांना मोठे यश आले। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या संशयित आरोपींना 48 तासात जेरबंद केले। सदरची घटना ही पूर्व वैमनस्यातून घडली असून घटनेच्या दिवशी या सर्व आरोपींनी पार्टी करून समाधान आगविले याला कोणाच्या तरी मार्फत घटनास्थळी बोलावून घेतले होते। समाधान आगविले याला या सर्वांनी मिळून घातक शस्त्राने डोक्यावर अनेक वार करून खून केला। विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ज्ञानदेव सप्रे व मयत समाधान आगविले यांचे शाळेत शिकत असल्यापासून वैर होते अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिले। दिनांक 22/10/2024 रोजी सकाळी भल्या पहाटे आम्हाला फोनवरून माहिती कळाली की समाधान नितीन आगिवले वय 21 राहणार परदेशवाडी याचा गावामध्ये शेतात मृतदेह आढळून आलेला आहे। त्याच्या अंगावर जखमा आहेत आणि त्यामध्ये आम्ही भारतीय न्यायसंहिता 103(1) प्रमाणे घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्या पोलीस निरीक्षक विनोद पाटील त्यांच्यासोबतचे इतर अधिकारी पोचले। त्यांनी तिथून SDPO हरीश खेडकर यांना बोलवण्यात आले आणि वेगवेगळी पथकं तयार करून सदर गुन्ह्याचा तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आला। सुमारे 1-1.5 दिवस आम्हाला यामध्ये कोणताही क्लू मिळाला नाही, पण त्यानंतर काल आम्हाला या गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश प्राप्त झालं आहे आणि सदर गुन्हा हा पूर्व वैमनस्यातून घडलेला आहे ज्यामध्ये ज्ञानेश्वर सप्रे, हेमंत सप्रे, विकास शिंदे, शंकर पाडेकर, प्रवीण धोंगडे, संदीप गोहिरे, सोमनाथ गिरे, रवींद्र आहेर, नवनाथ आगिवले अशा एकूण 9 लोकांचा समावेश असल्याचं आतापर्यंत निष्पन्न झालंय। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 22 ऑक्टोबर रोजी इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव येथील परदेशवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास समाधान आगविले वय 21 वर्ष या तरुणाचा खून करण्यात आला होता। याबाबत मैताच्या वडिलांनी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरू विरुद्ध तक्रार दाखल केली होती। आरोपींनी कुठलाही पुरावा सोडला नसल्याने आरोपींना अटक करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते। मात्र पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या घटनेचा समांतर तपास करून गुप्त माहितीच्या आधारे व परिसरातील CCTV फुटेज तपासत 48 तासात या घटनेत 9 आरोपींना जेरबंद केले। सदरच्या घटनेत ज्ञानेश्वर नामदेव सप्रे, हेमंत भास्कर सप्रे शिरसाट इगतपुरी, विकास भगवान शिंदे, शंकर सोमनाथ पाडेकर, प्रवीण गौतम धोंगडे आदींसह पोलीस हवालदार सतीश शेलार, गुरु देवमोरे, प्रसाद दराडे, संतोष नागरे, योगेश यंदे, सतीश चव्हाण, केशव बस्ते, गौरव सोनवणे, निलेश साळवे, मारुती बोराडे आदी पोलीस पथकाने ही कामगिरी केली। भगीरथ आतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।